विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक रंगतदार बनली. भाजपाचे 5 तर शिंदे गट आणि दादा गटाचे 2 उमेदवार नशीब आजमावत आहेत. तर काँग्रेस ठाकरे सेनेच्या प्रत्येकी 1 उमेदवारासह राष्ट्रवादी शरद पवार गटाने 1 उमेदवार पुरस्कृत केलाय. मतांचा कोटा, काठावरील मते आणि घोडेबाजार अशा सगळ्या शक्यता लक्षात घेतल्या तर दादा गटाचे शिवाजी गर्जे, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील, ठाकरे सेनेचे मिलिंद नार्वेकर हे डेंजर झोनमध्ये दिसत आहेत. गणित अगदीच उलटेपालटे झाले तर भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत किंवा काँग्रेसच्या प्रज्ञा सातव याही धोक्यात येऊ शकतात असं बोललं जातं. त्यामुळे नेमका कुणाचा गेम होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले. असं असलं तरी दादा गटातील आमदारांची चलबिचल पाहता गर्जे अधिक धोक्यात असल्याचं मानलं जातं. पण दादांनी जोरदार फिल्डिंग लावल्यानं अन्य पक्षातील उमेदवारही बळीचा बकरा होऊ शकतो असं म्हणतात. काय आहे नेमकी परिस्थिती आणि कशी आहे समीकरणं याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक होते, परंतु ही निवडणूक ही अतिशय चुरशीची होण्याची चिन्ह आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे संख्याबळ 37 इतके आहे, त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर प्रज्ञा सातव यांची जागा सेफ मानली जाते. परंतु अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार तसेच सातव यांच्या उमेदवारीवरून पसरलेली नाराजी पाहता काँग्रेसची किती मते फुटतात आणि त्याचा निकालावर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. भाजपाने पंकजा मुंडे, डॉक्टर परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि मित्रपक्षाच्या सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली. भाजपकडे 103 मतांचा कोटा आहे, त्यामुळे त्याचे 4 उमेदवार सहज निवडून येतील. अपक्ष आणि इतर सहकाऱ्यांची 7 मतेही त्यांच्याकडे आहेत. खोत यांच्यासाठी उर्वरित मतांची बेगमी करावी लागेल. ती कशी होते यावर खोत यांचं भवितव्य अवलंबून असेल. सध्या तरी त्यात कोणती अडचण वाटत नाही. शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने या माजी खासदारांना रिंगणात उतरवले. शिंदे गटाकडे स्वतःचे 38 आणि मित्रपक्ष व अपक्ष असे मिळून 48 आमदार आहेत. हे पाहता त्यांचे दोन्ही उमेदवार सहज निवडून यावेत. ठाकरे यांनी परतीचे दोर कापलेत, यामुळे शिंदे गटाच्या अस्वस्थ आमदारांना शिंदेंकडे राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यात नार्वेकरांशी अनेक आमदारांचं जमलेलं नाही, त्यामुळं मतं फुटण्याचे चान्सेस अगदीच कमी आहेत. त्यात निवडणुकीचं गणित आणि त्याचा अर्थ शिंदेंना बरोबर कळतो, त्यामुळे त्यांच्या उमेदवारांना फार धोका जाणवत नाही. पण त्यातूनही गणित चुकलंच तर तुमानेंचा फटका बसू शकतो. दादा गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे रिंगणात आहेत. दादांच्या राष्ट्रवादीचे 41 आणि पाठिंबा देणारे 2 असे 43 आमदार आहेत. दादांना 5 ते 6 मतं फिरवावी लागतील. लोकसभा निवडणुकीतील निकालापासून दादा गटात मोठी चलबिचल निर्माण झाली. राष्ट्रवादीचे अनेक आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. अनेकांनी लोकसभेत पवारांना साथ दिल्याचंही पाहायला मिळाले. त्यामुळे गुप्त मतदानात ही मंडळी पवारांना आणि पर्यायाने महाविकास आघाडीला साथ देऊ शकतात असं बोललं जात आहे. ते गृहीत धरून दादांनीही चक्रव्यूह लावलं आहे. शरद पवार यांनी शेकापच्या जयंत पाटील यांना पुरस्कृत केले. जयंत पाटील यांचे वैयक्तिक मोठं वलय आहे, त्यांचे अर्थबळी मोठं आहे. त्यांना दादा गटाकडून छुपी मदत मिळाली तर ते निवडून येतील आणि गर्जे यांना त्याचा फटका बसेल असंही समीकरण मांडलं जात आहे. मात्र चक्रव्यूह भेदता आला नाही तर जयंत पाटील यांना सर्वाधिक धोका असेल. ठाकरे सेनेने अनपेक्षितपणे मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवले. ठाकरे सेनेकडं 16 मतं आहेत, आणखी 7 मतं त्यांना खेचावी लागतील. काँग्रेसची अतिरिक्त मते त्यांना मिळू शकतील. याशिवाय सपा, MIMची प्रत्येकी 2, माकप, शेकापचे प्रत्येकी 1 मत अशी 6 मतं आघाडीसोबत आहेत. ही मतं नार्वेकर, पाटील यांच्याकडे कशी विभागतात हे पाहावे लागेल. त्याचबरोबर नार्वेकरांचं सर्वपक्षीय कनेक्शन पाहता ते काही मतं आरामात ओढू शकतात, अन्यथा त्यांचं गणित फिसकटू शकतं. या सगळ्यात हितेंद्र ठाकूर यांच्या भवियाला असाधारण महत्त्व प्राप्त झाले.
त्यांच्याकडे 3 मतं आहेत, मात्र ही 3 मतं निर्णायक ठरू शकतात. मागच्या काही दिवसात त्यांनी मविया व महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्यात. फडणवीस यांच्याशी ठाकूर यांचे चांगले संबंध आहेत, पण पालघरची जागा पक्षाला न सोडल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांची मतं गेम चेंजर ठरू शकतात. मत फुटू नयेत म्हणून सगळेच पक्ष कमालीचे सावध झालेत. दगाफटका होऊ नये याकरिता आमदारांना हॉटेलात मुक्कामी ठेवण्यात आले. तरीही कुणाचा तरी गेम होणार हे नक्की. लोकसभेनंतर पदवीधर आणि शिक्षकमध्येही आघाडीने युतीला धोबी पछाड दिलाय. आता विधान परिषदेत कोणत्या एका उमेदवाराचा बळी जातो हेच बघायचं. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.